पालघरच्या पर्वतात अजून एका नावाची बेरीज झाली. सह्याद्रीतून समुद्राकडे धाव घेताना आज आपण डहाणू येथे पोचलो होतो. हिरव्यागार झाडांच्या गर्दीत लपलेले रस्ते, घरांची रचना आणि संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून असलेले लोकजीवन. अरबी समुद्राच्या भेटीसाठी हा दुसरा प्रवास. संध्याकाळचा रिमझिम पाऊस आणि इंद्रधनुच्या सोबतीने प्रवासाला सुरुवात केली. समुद्रापर्यंत पोहोचण्याआधी आपल्याला हे अरुंद रस्ते पार करायचे आहेत. पावसाच्या हलक्याशा सरींनंतर मावतीच्या सावल्यांचा लपंडाव सुरू झाला. डहाणूच्या या पर्वतात आपलं पहिलं डेस्टिनेशन होतं जव्हार. सकाळच्या कोवळ्या उन्हात पेट्रोल टाकून जव्हारपासून पुढे मार्गस्थ व्हायचे आहे. राज्य परिवहन मंडळाची बस सेवा येथील गावांना जोडण्याचे काम करते. लाल आकाशी रंगाच्या या पर्या येथील रस्त्यांच्या सौंदर्यात अजून भर घालतात. पुढच्या प्रवासात काही अडचण नको म्हणून बाईकचं थोडं काम करून घेतलं, नाश्ता केला आणि जव्हारपासून पुढे निघालो. वेलकम टू जव्हार असा बोर्ड उलट दिशेने क्रॉस करून आता डहाणूचा रस्ता धरला. अनोखी रस्त्यांची वळणे आणि थेट समोरून येणार लालपरी, एवढं मिळालं तर रस्ता कधी संपूच नाही. येथील वैशिष्ट्यपूर्ण घरांची रचना नैसर्गिक विवेपण दर्शवते. उन्हाळ्यातील दुष्काळ तर पाचवीला पुजलेला. परंतु पावसाळ्यातील स्वच्छ वाहणारे प्रवाह मन तृप्त करतात. एक एक गाव पार करत आता प्रवासाचा अर्धा टप्पा पूर्ण होत होता. सर आहे ना? हा हा. जव्हार नंतर बाजारचं पहिले ठिकाण लागलं कासा, नव्याने विकसित होणारं डहाणू तालुक्यातलं एक गाव. कासाना
बराच मोठा रे तर पण गावड फेमस आहे. कासा गाव ट्रॅफिकमधून निघताना अचानक ही बँकेची शाखा दिसली. अर्ध उघडलेलं गेट आणि तुडुंब गर्दी. लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊन सरकार आपल्याला मदत करत आहे की आपल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवून अधिकृतपणे वसुली होते. आपले प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. थोड्याच वेळात महालक्ष्मी सोहळा दिसू लागला आणि आम्ही सुवर्ण चतुष्कोन हायवे पार करून चारुट नाक्यावर पोहोचलो. डहाणू अजून 28 किलोमीटर बाकी होतं. त्याआधी आपल्याला महालक्ष्मी गडाचा ट्रेक करून देवीचं दर्शन घ्यायचं आहे. काही अंतर पुढे जाऊन उजव्या बाजूला रणशेत गावाच्या हद्दीतून महालक्ष्मी गडावर जाण्यासाठी वाट आहे. एका ताईंना रस्ता विचारून गडाची वाट धरली. लांबवरून उंच दिसणारा सुळका आता स्वतःच्याच आकारात गुडूप होत होता. प्रवेशद्वाराच्या कमानीतून पुढे जाऊन पायऱ्यांची चढाई सुरू झाली. सुळक्याच्या माचीवरून जाताना एक नैसर्गिक पूल पार करावा लागतो. समोरच एक छोटी पायवाट सुळक्याच्या माथ्यावर जाते. वरती जाण्यास बंदी असल्याने आम्ही सरळ मंदिराकडे निघालो. साधारणतः 900 पायऱ्यांची चढाई करून आपण मंदिरापर्यंत पोहोचतो. कोयवंची महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध असलेली देवीची पूजा आणि मंदिर व्यवस्थापन येथील आदिवासी समाजाकडे आहे. 1 ते 1.5 तासात देवीचे दर्शन घेऊन खाली आलो. आता शेवटचं ठिकाण बाकी आहे डहाणू. इसवी सनाचे 150 वर्षांपूर्वी येथे स्थानिक जमातीच्या लोकांनी वस्ती करण्यास सुरुवात केली. डहाणू खाडीच्या उत्तर तीरावर असलेली वस्ती हे येथील मूळ ठिकाण. हळूहळू येथे अनेक लोक आकर्षित झाले आणि आजच्या डहाणू शहराची निर्मिती झाली. बस स्थानकातून यूटर्न घेऊन आता डहाणू गावात प्रवेश झाला. येथील घरांच्या जुन्या इमारती, किनाऱ्याला समांतर रस्ता आणि इतिहासाचा मागोवा घेत एका गेटपाशी येऊन थांबलो. पश्चिम किनारपट्टीवर आपले सामर्थ्य वाढवण्यासाठी पोर्तुगीजांनी 1596 साली बांधलेला हा किल्ला. पोर्तुगीज, मराठे, इंग्रज असा सत्तापाला डहाणूने पाहिला. इंग्रजांनी या किल्ल्याचा उपयोग सरकारी कचेरी म्हणून सुरू केला होता.
सध्या येथे तालुका दंडाधिकारी कार्यालय आहे. आतापर्यंतच्या प्रवासात दुपारचे 3 वाजले होते. कुठेतरी जेवणाची सोय होते का म्हणून शोधाशोध केली आणि इथे येऊन पोचलो. इथे बीचवर एंट्रीसाठी कुठलेही चार्जेस नाहीत, त्याचबरोबर गर्दी सुद्धा नाही. समोर बघतोय तर 1 ते 1.5 मीटरच्या लाटा सागर किनाऱ्यावर येऊन आदळत होत्या. पुस्तकातल्या अरबी समुद्राची ही दुसरी भेट. दिवसभराचा थकवा समुद्राच्या लाटणांबरोबर अलगदपणे विरत होता.